नमस्कार, मी सौ राधा सवाने सृजनच्या 153 व्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। जीवनाचा आरंभ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झाला, पण तरीही प्रचंड मेहनतीनं आणि प्रखर आत्मविश्वासानं एक उत्तम कला शिक्षक, यशस्वी चित्रकार, महारांगोळीकार आणि समाजातील दुर्बल घटकांच्या मागे धावून जाणारा सच्चा माणूस म्हणजे श्री प्रल्हाद सिंधूजी ठक। चित्रांच्या आणि रांगोळीच्या रंगात रंगणारे, त्या रंगातून बोलणारे श्री प्रल्हाद ठक सर श्रद्धेय बाबांच्या आनंदवनातील आनंद मुखबधिर विद्यालयामध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आनंदवनातील मंतरलेल्या वातावरणात, भारावलेल्या वातावरणात सरांना कलेचा सूर गवसला आणि असा काही गवसला की सरांनी गगनाला गवसणी घातली। श्री प्रल्हाद ठक सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। चला तर जाऊया गप्पांच्या मैफली, पण त्याआधी सरांचं आपण करूया स्वागत। सृजनतर्फे आपण सरांचं भेटवस्तू देऊन स्वागत करीत आहोत। धन्यवाद सर। थोर व्यक्तिमत्व, त्यांचं स्वागत आपण करतोय, पण त्यांची मुलाखत मी घ्यायला इथे उपस्थित आहे। माझंही स्वागत कुणीतरी करावं। थँक्यू सर। सरांचा प्रवास, जीवन प्रवास आपण वाचला आहे, ऐकला आहे, पण जाऊया सर तुमच्या बालपणात। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं बोलल्या जातं, मग आम्हाला ऐकूयात तुमच्याकडून तुमचं बालपण कसं गेलंय। बालपणामध्ये असं कला असे म्हणून गवसली नाही, पण रानावनात हिंडताना वयाच्या 5व्या ते 6व्या वर्षी रानावनात हिंडताना, शेतामध्ये जाताना अशी चित्ररंगी रंगीत अशी झाडं बघून मी प्रभावित झालो। आणि नदीवर आम्ही पोहायला जायचं, तिथेमध्ये शंख शिंपले दिसायचे, तिथे रंगीत शंख बघून मी सगळं प्रभावित झालो। आणि माझ्या तिथूनच असं म्हणायला काही हरकत नाही की माझ्या कलेची सुरुवात त्या शंका शिंपल्यापासून झाली असं म्हणायला काही हरकत नाही। निसर्गाने तुमची सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही। आणि तिथून बालपणापासून माझ्या कलेची निर्मिती झाली, पण लहानपणी आम्ही शाळेत शिकत असताना मी शाळेमधून खडू चोरायचं, शाळेमधले खडू चोरून मग आम्ही म्हशीच्या पोटावर ते सगळी चित्र काढायची, आणि तिथून मग माझ्या कलेची सुरुवात झाली। आणि मग कुठला तरी सण असला की मी त्या म्हशीला छान रंगवायचं, त्याच्यावर फुलं काढायची, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी काढायचे, असं डेकोरेटिव्ह डिझाईन करत अलंकरण द्यायचं त्याला, आणि ते सजून मग ते सगळं वाहवा लोक करायचे की सुंदर चित्र काढ, तिथून माझ्या कलेची सुरुवात झाली। आणि असं माझं लहानपण गेलं की खेळणी, छोटे छोटे खेळ खेळणी, त्याच्यानंतर ज्या मुलांना म्हणजे कलेची आवड होती असे मुलं सगळे गोळा करायची, आम्ही सगळे मग कलाकृती अशा निर्माण करायचे, नदीवर जाऊन रेतीची शिल्प वगैरे असं, ते खोपा करणे, चिमणीचा खोपा करणे वगैरे असं, त्यावेळेसपासून आमच्या माझ्या कलेला सुरुवात झाली। मग मला हळूहळू रंग मिळायला लागले, आणि मग रंगाचे मग वेगवेगळे, ज्यावेळेस मी शहरामध्ये शिकायला आलो त्यावेळेस मग मला रंगाची माहिती मिळाली, आणि मग मी रंगाची सुरुवात केली। पण बालपणामध्ये ही जी कला जी आहे ती खास म्हणजे नदीवरील ते रे पाण्याच्या आतमधले जे शंख शिंपले, तिथून माझ्या कलेची निर्मिती झाली असंही म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे निसर्गात जे तुम्हाला दिसलं त्याच्यापासून तुम्ही तुमच्या कलेची सुरुवात केली, आणि ज्या मशीनवर तुम्ही डिझाईन काढलं त्या मशीन भाग्यवानच म्हणायच्या की पहिली चित्रकला तुम्ही मशीच्या पोटावर सुरू केलेली। सर, तुमचं कॉलेज जीवन किंवा शालेय जीवन ह्याबद्दल थोडक्यात काय सांगाल। शालेय जीवन म्हणजे असं आहे की अभ्यासामध्ये मी फार ढ विद्यार्थी होतो, वर्गाला शेवटचा नंबर असायचा, पण कलेची आवड असल्यामुळे माझे जे मोठे बंधू आहेत त्यांनी मला नेहमी प्रोत्साहित केलं। आमच्या घरामध्ये कुठलेही कलाकार नव्हते, पण मला ते कला जोपायची। मग मी नागपूरला पुढे शिकायला आलो त्यावेळेस मला ती चांगली अवगत झाली कला, पण तत्पूर्वी मी छोटी छोटी चित्र काढून माझ्या भावाने मला प्रोत्साहित केलं, ठक सुधा मिस्टर यांनी, आणि तिथून मी प्रोत्साहित झालो। आणि मी मग पुढे काही ड्रॉइंगच्या ज्या परीक्षा असतात, एलिमेंटरी इंटरमिजिएट, या परीक्षा दिल्या,
आणि अपेक्षा नसताना मला ग्रेड मिळाले. आणि मग 11वी 12वीत असताना मी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि नंबर यायचा. आणि तिथून मग तिथून माझी कला मग जास्त मी नेत्यांची त्यावेळेस चित्र काढायचे. मला नेते लोक खूप आवडायचे तर त्यावेळेस नेत्यांची चित्र काढायची. आणि मग कोणीतरी बघितलं हा अभ्यासात तर एवढा हुशार नाही कारण मी 10वीला फेल झालेला हो. 12वीला म्हणजे 43% मार्क घेतले. पण कलेमध्ये मी चांगला असल्यामुळे मी मग नागपूरला पुढे शिकायला गेलो उच्च शिक्षणासाठी. आणि कलेमध्ये मी माझं शिक्षण घेतलं. पण हे सगळे शिकत असताना मीही कधीही माझ्या परिस्थितीला समोर आणले नाही. त्या परिस्थितीला तोंड देत गेलो. बरेचदा मी 15 ते 20 दिवस जाऊन मंदिरातील प्रसाद खाऊन राहिलो. पण माझ्या कलेला मी कधी मागे पडू दिलं नाही. शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना सगळ्या मुलांच्या बऱ्याच मुलांच्या मी असाइनमेंट करून द्यायचं. त्याच्यामुळे माझ्या कलेला जास्त वाव मिळाला किंवा माझी प्रॅक्टिस जास्त होत गेली. आणि या कठीण परिस्थिती शिकत असताना सामाजिक जे क्षेत्रातलं जे काही काम असायचं त्यावेळेसुद्धा मी कॉलेजमध्ये असताना करायचं. आणि असं शिकत असताना कठीण परिस्थिती शिकून घेऊन मी 1993 नागपूर युनिव्हर्सिटी टॉपर केलं म्हणजे गोल्ड मेडलिस्ट मिळवलं. आणि कॉलेजचा टॉपर राहिलो. मला 1 वर्षाची फेलोशिप वगैरे सगळी मिळाली. आणि कॉलेजचा मी बेस्ट स्टुडंट अवॉर्ड म्हणून मला जाहीर करण्यात आलं होतं त्यावेळेस. आणि मग त्यानंतर मी 1 वर्ष लेक्चरशिप केली नागपूरला. सीआरएम कंपनीला मी डिझायनर म्हणून काम केलं. तर हे सगळं सोडून पण मला माझ्यामधलं जे सामाजिक काम किंवा मला काय करायचं माझं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मला वेगळं काहीतरी करायचं होतं. म्हणून मी एक दिवस मी आनंदवनात आलो आणि इथे नोकरीची म्हणजे ऑफर होते. मग तिथून मग माझ्या नोकरीला सुरुवात झाली.